बड़ी पुलिस थाना क्षेत्र में एक घरफोड़ी की वारदात सामने आई है। प्राप्त जानकारी के अनुसार फरियादी डॉक्टर भावेश बर्डे ये लेट्रा पार्क परिसर में रहते हैं। वे एक निजी अस्पताल में नौकरी करते हैं। 21 मई को भावेश को रात करीब 2 बजे अस्पताल से फोन आया। वे तुरंत ही अस्पताल के लिए निकल गए, मगर उन्होंने घर के बाहर का लाइट शुरू रखा था। इसी समय आरोपी ने इनके घर में प्रवेश किया। अस्पताल का पूरा कर जब भावेश घर लौटे तो उन्हें घर के बाहर का लाइट बंद दिखा। उन्हें शक हुआ। भावेश ने जैसे ही घर में प्रवेश किया उसी समय 2 व्यक्ति घर से भागते दिखाई दिए। भावेश ने दोनों का पीछा कर आरोपी अंशुल थुल को धर दबोचा, मगर आरोपी शुभम मान के भागने में कामयाब हो गया। भावेश ने इस बात की जानकारी बजाज नगर थाना को दी, मगर उनका घर बर्डी थाने में आता है, इसलिए बजाज नगर ने जानकारी बर्डी पुलिस को दी। बर्डी पुलिस की एक टीम तुरंत भावेश के घर पहुंची और आरोपी को गिरफ्तार कर लिया। आरोपी के पास से पुलिस ने 19,000 रुपए कैश और आभूषण सहित 8,25,000 का माल जब्त किया है। दूसरे आरोपी शुभम मान के तलाश पुलिस कर रही है। बर्डी पोलीस स्टेशनला 21/5/22 रोजी एक घरफोडीची घटना झालेली आहे। त्याच्यामध्ये अपराध नंबर 198/21 कलम 457, 383, 323, 324 गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये फिर्यादी आहेत डॉक्टर भावेश वसंत बर्डे, वय 40 वर्ष, हे व्यवसायाने डॉक्टर आहेत। ते लेंड्रा पार्क रामदासपेठ नागपूर या ठिकाणी राहायला आहेत। दिनांक 21/5/22 रोजी रात्री 2 वाजताच्या सुमार असते त्यांच्या शुअरटेक ह्या हॉस्पिटलला पेशंटला तपासणीकरता गेलेले होते। नमूदवेळी यातील घरफोडी करणारे अंशु थुल व त्याचा साथीदार शुभम मानके यांनी त्याच वेळेचा फायदा घेतला। त्यांच्या रात्री घरी कोणीही नव्हतं। सदरवेळी त्यांनी घरामध्ये प्रवेश करून घरामध्ये असलेली एकूण रक्कम आणि सोन्याचे तसेच इतर दागिने असे टोटल मुद्देमाल 8,25,000 चोरी करून घेतलेलं आहे। त्यापैकी फिर्यादी हे त्यांचं पेशंटचं हॉस्पिटलचं काम संपून परत घरी आले। जाताना त्यांनी बाहेरची वरांड्यातील लाईट चालू ठेवलेली होती, ती लाईट त्यांना बंद दिसली, त्यावेळेस त्यांना संशय आला। दरवेळी ते लॉक खोलू लागले, त्याच वेळेस त्यांना दोन इसमी भिंतीवरून पळून जाताना दिसले। त्यांनी त्याचा त्या इसमांचा पाठलाग केला। त्यापैकी एक अंशुल थुल वय 18 वर्ष यास त्यांनी ताब्यात घेतलं। त्याच्याबरोबर झटापटी त्यांची झाली। त्यासोबत त्यांना 19,000 चं कॅश 19,375 रुपयाची कॅशही त्यासोबत मिळून आली। ते आपण जप्ती पंचनाम्यांतर्गत ताब्यात घेतलेलं आहे। तसेच त्यातला फरार आरोपी आहे शुभम प्रकाश मानके, वय 27 वर्ष, रामबागचा राहणार आहे। त्याच्यावरती नागपूर शहरामध्ये विविध पोलीस स्टेशनला 10 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याचा अजून आम्ही अभिलेख तपासत आहोत। तो सध्या फरार आहे। त्याच्याकडे मुद्देमाल 8,05,000 मुद्देमाल आपल्याला जप्त करणं बाकी आहे, सगळं करणं बाकी आहे। तसे त्या आरोपीचा शोधून त्याला अटक करून पुढची कारवाई करणं चालू आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।